कसे आहेत मित्रांनो, मी दणेश साळगावकर तुमचं हार्दिक स्वागत करतो तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये कोकण आपलं। तर मित्रांनो, आज आपण बनवणार आहे फिश ट्रॅप। दोन लिटरच्या बिस्लेरी बॉटलमध्ये आपण फिश ट्रॅप बनवला होता, ते मुंबईमध्ये आपण केला होता, पण आता आपण गावी आहे, कोकणात आहेत, तर आपण कोकणात तोच फिश ट्रॅप बनवणार आहे। पण या टायमाला तक्ष कुठली बॉटल घेतली आपण? बॉटल घेतली आहे जी 5 लिटरची बॉटल असते, त्या बॉटलमध्ये आम्ही तयार करणार आहेत। तक्ष हाय करत आहे, खुश आहे खूप, तो गावाला येऊन खूप खुश असते। हा तक्ष हर एक व्हिडिओ मध्ये हायच करतो तुम्हाला, तुम्ही पण तिकडनं त्याला हाय करा, म्हणजे त्याला पण माहिती पडेल की तुम्ही त्याचे व्हिडिओ बघतात आहेत। तर मित्रांनो, आज आपण फिश ट्रॅप बनवणार आहेत। तर फिश ट्रॅप बनवासाठी आम्ही तीच बिस्लेरीची 5 लिटरची बॉटल घेतलेली आहे आणि आता आपण फिश ट्रॅप बनवायला घेतो आहे। मित्रांनो, फिश ट्रॅप बनवायच्या आधी तुम्हाला मी दाखवतो, फिश ट्रॅप बनवल्यावरती आपण इथं टाकणार आहे। वा, तर हे आमच्या घराच्या समोरच नदी आहे, धामापूर तलाव आहे। तर त्या तलावामध्ये आपण आता हा जो आपला फिश ट्रॅप रेडी होईल तो फिश ट्रॅप आपण बनवून तिथे टाकणार आहे। तर आता सध्या ऊन आहे, त्याच्यामध्ये आपण तोपर्यंत आपण इथे बसून फिश ट्रॅप बनवून घेऊया। तुम्हाला तर जवळून दाखवतो फिश तलाव आमचा, ते बघा तलाव। आणि जिथे मी आता उभा आहे इथे पाणी आमचा पावसामध्ये आता जसं पाऊस थांबलेला आहे आणि तिकडे नळ जे धामापूर तलाव आहे तिकडे त्यांचा जो बांध आहे त्याचं सो खोललेला आहे, तर त्याच्यामुळे पाणी निघून चाललेलं आहे। जसं ते पान बांधतील तर ह्या माडापर्यंत पाणी येतो, म्हणजे मी जिथं उभा राहिला तिथे पण पाणी असतं। तर गणपतीमध्ये मतलब चतुर्थीमध्ये इथे पाणी येतपर्यंत भरलेलं असतं। तर आता सध्या बांध बांधलेला नाही म्हणून पाणी खालती गेलेलं आहे, पण जसं पाऊस वापस सुरुवात करेल तर पाणी आणि तिकडे बांध बांधतील तर तोपर्यंत पाणी इथपर्यंत पोचून जाईल। तर आता पाणी सध्या खालती खडपापर्यंत गेलेलं आहे। तर चला मित्रांनो, आपण बनवून घ्या फिश ट्रॅप आणि नंतर बघूया त्या फिश ट्रॅपमध्ये आपल्याला कुठलं बॉटल आहे 5 लिटरची। आणि तक्ष पुन्हा एकदा माझ्यासोबत बाजूला बसलेला, हाय करतोय तुम्हाला। तर मित्रांनो, जसं आपण मुंबईला बनवला होता 2 लिटरच्या बॉटलमध्ये फिश ट्रॅप, तिथे आपला सक्सेस झालेला। आता आपण बेलासाठी डांकळ या मासे पकडण्यासाठी आपण फिश ट्रॅप बनवतोय। तर बघा आपली ही बसलेली बॉडी ट्रान्सपरंट पण आहे, तुम्हाला दिसून पण येईल आणि मोठी पण आहे, तर किती फिश भेटतात। तर सोपं आहे एकदम, 2 मिनटात तुम्ही फिश ट्रॅप बनवू शकतात। तर फिश ट्रॅप बनवण्यासाठी पहिला आपल्याला आतमध्ये कापायचे आहे, तर सुरी घेऊ शकता तुम्ही, सुरी चाकू चाकू ज्याला असेल चाकू ज्याला चाकू समजते चाकू ज्याला सुरी समजते सुरी। तर मी मधनं कापलेली आहे आणि त्याला आता वापस प्लस साईन बनवायचं आहे, आपल्याला प्लस साईनच्या ह्याच्यामध्ये कापायचं आहे। हाताकडे थोडासा लक्ष द्यायचं स्वतःच्या, नंतर हात कापला जाईल। मी वरनं कापलेलं आहे, आता पुन्हा वरच्या साईडला कापतो आहे मी। तक्षला पण येतो हे करायला, तक्षनी मुंबईला बनवली होती मस्तपैकी फिश ट्रॅप, त्यात खूप सारी। तर ही आता आम्ही कापलेले आहे, याच्यामध्ये आपल्याला कापलेल्या जो भाग आहे तो आतमध्ये ढकलायचा आहे, एकदम पण मोठा नाही करायचा, छोटाच दाबायचा असा, म्हणजे फिशला बाहेर येताना असं पण नाही की पटकन बाहेर येते, थोडासा असा दाबायचा। दाखवतो तुम्ही, तर हे तुम्ही बघू शकता मी दाबतोय त्यांना आतमध्ये। तर हा फिश ट्रॅप झालेला आहे, होल झालेला आहे बिस्लेरीमध्ये, त्याच्यामध्ये आपण खाऊ भात या शेव। मी शेव आणलेले आहेत 5 रुपयाचे दुकानावरून, ते शेव मी याच्यामध्ये टाकणार आहेत आणि टाकून त्याला या झाकण्याला मी दगडाखाली दाबून, म्हणजे जेणेकरून ही बॉटल पाण्यामध्ये डुबून राहील। तर मित्रांनो, आपला फिश ट्रॅप झालेला आहे, एवढाच आपल्याला बनवायचा, काही करायचं नाही। अर्ध्या तासामध्ये जर तुम्ही ठेवला तर पूर्ण ही बरणी भरून येईल। तर चला मित्रांनो, आपली आता फिश ट्रॅप तयार झालेला आहे, आपण पाण्यामध्ये टाकायला रेडी आहे। चल तर क्यू जाऊया, चल। मित्रांनो, आपला फिश ट्रॅप टाकूया पाण्यामध्ये। हे शेव घेतलेले आहेत मी, शेव याच्यामध्ये टाकूया थोडं आणि याला बॉटममध्ये जाऊया। तर या माझ्याबरोबर, तर चल घेतलाय मी याच्या तोंडावरती ठेवायला, जेणेकरून बॉटल पाण्यामध्ये डुबून राहील।
मित्रांनो आता आपण फिश ट्रॅप मध्ये आपले हे शेव टाकून घेऊया। मी शेव असे टाकलेले आहेत, टांग भरली याच्यामध्ये। आता मी ती पाण्यामध्ये नेऊन डुबवतो आहे। दगड आपला इकडे आहे। लक्ष्मी पण फिश ट्रॅप बनवली आहे। मी जे टी शर्ट आणले त्याचा बॉक्स घेऊन तो फिश पकडणार आहे। तो हा फिश ट्रॅप मी पाण्यात नेतोय। मित्रांनो मी इथे फिश ट्रॅप टाकलेला आहे। तर आज त्याची बॉटल वरती येते, तर मी तिला खालती दाबण्याचा प्रयत्न करतो वापस। हां, ती खालती गेलेली आहे चांगल्यापैकी। ओहो, थोडासा चिकळ आहे, पाय मध्ये रुपले तत्पदे। तर आपण थोडा वेट करूया आणि बघा काय लागतात काय फिश। तर मित्रांनो फिश ट्रॅप आम्ही टाकलेला आहे आतमध्ये आणि टाकून इकडे आम्ही बाहेर बसलेला आहे। थोडा 10 मिनटं वेट करतोय। वेट करून जाव्या, फिश आले होते तिथे, पर आपण वेट करूया 10 मिनटांनी जाव्या। का एक एक फिश आतमध्ये जायला लागली का मग सर्व फिश आतमध्ये जातील। तर जेवढा टाईम थांबू तेवढे जास्त फिश त्याच्यामध्ये भरले जातील। तर बघा, वेट करूया थोडासा आणि नंतरला जाऊया फिश ट्रॅप काढायला आपला। तर मित्रांनो पुरा व्हिडिओ मजा येणार आहे। मित्रांनो एकदा गपचूप आपण बघ्या वरूनच फिश गेले आहेत काय। हे हा इथे दक्षा फिश ट्रॅप आहे। दक्षा फिश ट्रॅपकडे फिश आजूबाजूला फिरतात आहेत। मग झूम करून दाखवतो, हे छोटे छोटे फिश आहेत आजूबाजूला फिरतात आहेत। इकडे आपण मोठ्या फिश ट्रॅपकडे जाऊन बघूया काय दिसते काय वरून गपचूप। आवाज नाही झाला पाहिजे। बॉटल तरंगते आहे। फिश आहेत त्याच्यामध्ये, एक दोन फिश गेलेले आहेत। इकडे बघा तुम्हाला फिश दिसतात आहेत। थोडासा वेट करूया, थांबूया आपण 10 मिनटं, फिश भेटतील आपल्याला। तर मित्रांनो आपण थोडा वेळ थांबूया, मच्छींना त्या ट्रॅपमध्ये जाऊ देऊया। तोपर्यंत तुम्ही आमचा धामापूर तलाव एन्जॉय करा। चला मित्रांनो आपण बघूया आपल्या फिश ट्रॅप मध्ये फिश लागले आहेत काय। या आमच्या सोबत। फिश किती आले बघा। हात टाकू, थांब थांब होतं का आणि। तर मित्रांनो आपला फिश ट्रॅपचा जो हा आजचा व्हिडिओ होता तो सक्सेसफुल झालेला आहे। तो बघू शकतात किती फिश लागलेले आहे त्याच्यामध्ये। बेला ढानकल पुरी भरलेली आहेत। तुम्हाला मी वरती करून दाखवतो, हे बघा किती सारी फिश लागले आहेत। खूप एकदम डांकल पण खूप मोठी आहेत आणि बेला पण खूप मोठी मोठी बेला लागलेली आहेत। हे बघा शेव टाकलेली त्याच्यामध्ये, शेव टाकले आणि पाण्यामध्ये डुबून ठेवलेले आम्ही थोडा टाईम।
तर एवढी फिश लागले आहेत, तर तुम्हीसुद्धा बिस्लेरीचा असा ट्रॅप बनवू शकतात घरी मित्रांनो। तर मित्रांनो तुम्हाला जर आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल फिश ट्रॅपचा तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।